नमस्कार विजयश्री, पुणे इथं तुमचं गृहलक्ष्मी रेसिपीजमध्ये स्वागत. आषाढी एकादशी जवळच येत चाललेली आहे, तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल शाबदाणा खिचडी. तर शाबदाणा खिचडी ही आपण शाबदाणा आणि शेंगदाणे ज्यावेळेस व्यवस्थित शाबदाणा आपला भिजवतो, शेंगदाणे व्यवस्थित भाजतो, त्यावेळेस व्यवस्थित अशी चविष्ट अशी होते की आपली खिचडी ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने मस्त अशी मऊसर अशी राहील. तर आज मी शाबदाणा भिजवण्यापासून ते खिचडी करण्यापर्यंत आणि शाबदाणा खिचडी करताना आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तर प्लीज स्किप करू पाहू नका, कंटिन्यू पहा. तर चला मग आता आपल्याला शाबदाणा खिचडी करायची आहे, त्यासाठी आपला शाबदाणा पहिल्यांदा आपल्याला भिजवून घ्यावा लागेल. चला मग आता आपण शाबदाणा भिजवून घेऊया. तर आपल्याला शाबदाणा खिचडी करायची आहे, त्यासाठी मी इथे एक वाटी शाबदाणा स्वच्छ नीट करून घेतलेला आहे. तर आता हा आपण एका पातेल्यामध्ये घालून घेऊया. आणि शाबदाणा पातेल्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण ह्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आता आपला शाबदाणा व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल आपला शाबदाणा व्यवस्थित असा भिजला जाईल एवढं पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तर इथे मी एक पाववाटी दूध घालून घेतलेलं आहे. दुधाने काय होतं की आपला शाबदाणा व्यवस्थित असा भिजला जातो आणि मस्त असा छान फुलून येतो आणि सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपली खिचडी जी केलेली आहे ती व्यवस्थित अशी मऊसरपणा त्याच्यामध्ये टिकून राहावा याचं काम हे दूध करतं. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पाववाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेऊया. एक वाटी साबदाण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी आणि पाववाटी दूध वापरून घेतलेलं आहे आणि आता 3 तास मी पूर्णपणे आपल्या शाबदाण्याला भिजत ठेवणार आहे. तुम्ही ह्याला ओव्हरनाईटही ठेवू शकता. आणि शाबदाणा भिजून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते की आपला शाबदाणा कशा पद्धतीने भिजलेला आहे. तर इथे 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता शाबदाणा मस्त असा भिजून तयार झालेला आहे. तर चला मग आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया. तर इथे कढई गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेली आहे गॅसवरती आणि आता आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी जे उपवासाचं शेंगदाणा तेल असतं ते वापरलं तरी चालेल, पण साजूक तुपातली खिचडी खूप छान अशी होते, टेस्टी पण होते आणि मऊसर पण होते, त्यामुळे शक्यतो साजूक तूप मी वापरते. तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरी मी घालून घेतलेला आहे. तुम्ही जो उपसला जिरी खात नसताल तर नाही घातली तरी चालेल. इथे मी 4 मिरच्या बारीक करून घेतलेल्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि मिरचीला छान चव यावी त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस मिरची मिठामध्ये तळल्या जाते त्यावेळेस ती खूप छान चव द्यायचे. आता काही जरी मिरची आली तरीसुद्धा खूप चविष्ट लागते. आणि आता मिरची छान अशी तळून झाल्यानंतर इथे मी उकडून घेतलेला एक बटाटा आहे हा घालून घेतली आहे आणि हा सुद्धा छान असा परतून ठेवतो आहे. आणि 1/2 मिनिटभर बटाटा छान असा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण भिजवलेला शाबदाणा घालून घेणार आहोत आणि हा सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि शाबदाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता बदलत चाललेला आहे आणि मग शाबदाणा शिजून छान असा परतून झाला की ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरा आणि हा सुद्धा आपल्या खिचडीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतल्यानंतर घालून घ्यायच्यामध्ये चवीनुसार मीठ. मी मिरची तळतानासुद्धा ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं, तर त्यानुसार त्या चवीनुसार मी मीठ पुन्हा घालून घेतलेलं आहे आणि छान अशी परतून घ्यायची आपल्याला खिचडी. कारण मी शेंगदाण्याचा ज्यावेळेस कूट केला त्यावेळेस अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि नंतर शेंगदाण्याचा कूट केला होता, त्यामुळे तो आणखीन आपल्या शाबदाण्याच्या खिचडीबरोबर करपू नये. तर मी निम्मा शाबदाणा परतत आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आणि खिचडी परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीरसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल, कोथिंबीर उपवासाला चालते. मी इथे कोथिंबीरसुद्धा वापरलेली आहे तर तीसुद्धा आपल्या खिचडीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया. आणि आता कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा खिचडी मी छान अशी परतून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली खिचडी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपला शाबदाणासुद्धा किती छान असा मस्त भिजलेला आहे, मऊसर झालेला आहे. ज्यावेळेस शाबदाणा छान असा भिजतो मऊसर होतो त्यावेळेस तो पचायला जड जात नाही आणि खिचडी तितकीच चविष्ट अशी लागते. त्यामुळे नेहमी शाबदाणा भिजवताना एवढी काळजी घ्यायची आहे की शाबदाणा भिजवताना त्याच्यामध्ये दूध वापरायचं आहे
आणि तो छान असा भिजू द्यायचा आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि खिचडी प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता की आपली आता आषाढी एकादशीची स्पेशल उपवासाची खिचडी खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही पाहू शकता की किती मऊ लुसलुशीत आपली खिचडी तयार झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही शाबुदाणा भिजवता तर त्यावेळेस काही दिले टिप्स आहेत, त्या जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमची शाबुदाण्याची खिचडी एकदम मऊसर आणि लुसलुशीत खाण्यासाठी चविष्ट अशी तयार होते. आणि तुम्ही जरी सकाळी करून ठेवली तरी संध्याकाळपर्यंत तितकीच ती मऊसर अशी राहते जर तुम्ही अशा पद्धतीने करताल तर. तर नक्की एकदा करून पहा. आणि तुम्ही जर जिरे आणि कोथिंबीर जर उपवासाला खात नसताल तर स्किप केले तरी चालतील, पण उपवासाला ते चालतात म्हणून मी ते वापरले आहेत. आणि त्याच्यामुळे छान अशी चव येते जिऱ्यामुळे आणि कोथिंबीरीमुळे, त्यामुळे मी नेहमी जिरा आणि कोथिंबीरी वापरते. तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या शेअर करा. आणि खिचडी कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत अशाच चमचमीत आणि चटपटीत रेसिपी बनवून खात राहा आणि माझे व्हिडिओज पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.